नमस्कार। महाराष्ट्र सरकार तीन पक्षाचे सरकार आहे, मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घाणाघाती टोला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे। महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही असं देखील राजनाथ सिंह म्हणाले आहेत। भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते। आता राजनाथ सिंह यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सॉलिड प्रत्युत्तर दिलं आहे। आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदूषकांची कलनाही आहे, पण विदूषकांची मात्र कमतरता आहे। या शब्दात त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपूस समाचार घेतला आहे। निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून शरद पवार पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान शरद पवारांनी राजनाथ सिंहांना सनसनीत प्रतिटोला दिला असतानाच शिवसेनेकडूनही त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे।